जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या बातम्या जिल्ह्याची खबरबात मध्ये। विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीवरून फक्त मतदार संघालाच नाही तर संपूर्ण राज्यातलं राजकारण तापलं आहे। काँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। सत्यजित तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत, यामुळेच या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तसंच सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार का हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अशातच नगरमधील भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांना एक सल्ला दिला आहे, काय म्हणाले आहेत ते पाहूयात। नाही, हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे। आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं वैशिष्ट्य आहे की नेमकी काय होत आहे किंवा कधी काय करतील हे कधी कोणी सांगू शकत नाही। आपण याचं उदाहरण विधान परिषदेच्या निवडणुकीला पाहिलं आहे, राज्यसभेच्या निवडणुकीला पाहिलं आहे की अपेक्षित वेगळं आणि घडतं अनपेक्षित। तर हे वैशिष्ट्य फडणवीस साहेबांचं आहे, हे पण त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे। लवकरच तुम्हाला याचं सगळं कळेल की याच्यामागे काय राजकारण आहे आणि आता काय थोडा वेळ आहे, त्याला मी सल्ला देईल। कर्डिले साहेबांनी येऊन भेट सगळं होऊन जाईल। अहमदनगर शहर व भिंगार येथील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून चैन स्नॅचिंग चोरी करणारा आरोपी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर परिसरात फिरून उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना एक इसम चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे तात्काळ शिवाजी चौक येथे जाऊन सापळा लावून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय। रियाज फैयाज इराणी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 3,52,000 रुपये किमतीचे 64 ग्रॅम वजनाचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत। दरम्यान अटक केलेला आरोपी रियाज इराणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व फसवणूक असे 19 गुन्हे दाखल आहेत। अशा सराईत आरोपीला आता स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केलंय। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज वेगवेगळे ट्विस्ट घडत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं। महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सोने येथे गडाख आणि घुले पाटील यांचा विवाह सोहळ्यास हजेरी लावली। यावेळी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे लग्न मंडपातून बाहेर पडत असताना अचानक समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांची एंट्री झाली। दोघे उमेदवार आमने-सामने आले पण दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं देखील नाही। सत्यजित तांबे प्रकरणावर भाजपा खासदार सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे। हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं मत सुजय विखेंनी मांडलंय। कडिले साहेबांना येऊन भेट सगळं होऊन जाईल असा सल्ला सत्यजित तांबेंना सुजय विखेंनी दिला आहे। कोपरगाव शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या खंदक नाला परिसरातील मेन रोडवर आज दुपारच्या सुमारास एका आयशरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार चालक व एक महिला आणि 2 लहान मुले जखमी झालेत। अल्ताप पठाण राहणार निमगाव निघोज व त्याच्या कुटुंबातील 3 सदस्य जखमी झालेत। अल्ताप पठाण हे सोमवारच्या आठवडे बाजार असल्याने बाजार करण्यासाठी आपल्या कुटुंबांसह दुचाकीवरून आले होते। खंदक नाला परिसरात येत असताना आयशर चालकाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली। आयशर चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याने नागरिकांमधून बोललं जात आहे। दरम्यान घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। तर आज बाजारचा दिवस असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती, परंतु शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले व वाहतूक सुरळीत झाली आहे। दरम्यान पोलिसांनी आयशर चालकाला आयशरसह ताब्यात घेतलं आहे। या बातमीसह वेळ झाले एका छोट्या विश्रांतीची। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील बातमी। माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नातू, माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन व माजी आमदार नरेंद्र घुले यांची पुतणी व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉक्टर निवेदिता यांचा विवाह सोने येथे रविवारी दुपारी दिमाखात पार पडला। विवाहाला राज्यभरातील नेत्यांची मांदी आळी उपस्थित होती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी
मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार प्रसाद तनपुरे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. नगर तालुक्यातील आरणगाव रोडवरील मेहराबाद येथे अवतार मेहरबाबा समाधीस्थळी 95वी अमर तिथी सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. यासाठी देशभरासह जगातील 40 देशातून लाखो भाविक येथे येतील अशी माहिती विश्वस्त मेहरनाथ कलचुरी यांनी दिली आहे. संगमनेर खुर्द शिवारामध्ये इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सहलीच्या बसचा अपघात झालाय. रात्री 3 सुमारास गतिरोधकावर आदळून हा अपघात झालाय. यामध्ये 7 विद्यार्थी जखमी झालेत. संदीप शिवाजी कोरडे, रोशन त्र्यंबक चौरे, जय आनंद टोचे, तेजस शांताराम कोकणे, आदित्य रामभाऊ जनकर, सूरज भीमा मस्के आणि रोशन निवृत्ती शिंदे अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जाधव, कर्मचारी जाधव, शशिकांत दाभाडे, गवळी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी तातडीने या ठिकाणी मदत कार्य केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने पोलीस वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुरी तालुक्यातील गुहा या ठिकाणी कानिफनाथांच्या आरतीवरून 2 समाजामध्ये वाद निर्माण झाला होता. तर मात्र प्रशासनाने दखल घेत सामंजस्याने हा प्रकार सोडवलाय. येथे कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात आरती करून महाप्रसाद कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला होता. मात्र गावातीलच एका गटाने होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केला. तर हा विरोध दर्शवल्यामुळे गुहा गावासह वाडी वस्तीवरील कानिफनाथ महाराजांच्या नंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झालाय. या ठिकाणी पोलीस निरीक्षक डांगे यांनी बंदोबस्त करत गावाचं वातावरण शांत ठेवण्यात प्रयत्न केले. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आशुतोष काळे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीच्या झालेल्या दुरावस्थेची कैफियत मांडून निधीची मागणी केली होती. त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवार यांनी तात्काळ ती मान्य करून सभेत निधी देण्याचा जाहीर घोषणा देखील केली होती. त्यानुसार ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी 28.50 कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यात. या निधीतून ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत, 2 BHK 56 कर्मचारी फ्लॅट, 3 BHK 8 प्लॉट, ते संरक्षण कंपाऊंड, पार्किंग व्यवस्था, वसाहतीच्या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सुविधा, लँडस्केपिंगसह ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच पोलीस स्टेशन फर्निचर, लिफ्ट सुविधा व सुसज्ज अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती आशुतोष काळे यांनी दिली आहे. या बातमीसह जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.